सत्य पोलीस टाइम्स। वाकोला पोलीस ठाणे निर्भया पथकाचा स्तुत उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा परिसंवाद यशस्वी संपन्न। वाकोला मुंबई। वाकोला पोलीस ठाणे निर्भया पथकाच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा परिसंवाद दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी भीमछाया सांस्कृतिक केंद्र CST रोड सांताक्रूज पूर्व मुंबई येथे वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनैना नटे यांच्या नेतृत्वाखाली स्तुत असा उपक्रम आयोजित करण्यात आला। या परिसंवादासाठी प्रमुख मार्गदर्शक अभिनेत्री व लेखिका सौ चिन्मयी राघवन व सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती, तर पोलीस उपनिरीक्षक कीर्ती जाधव, पोलीस नाईक सविता चव्हाण, पोलीस कर्मचारी स्वरा पाटील आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख व सत्य पोलीस टाइम्सचे कार्यकारी संपादक रमेश मपकर, मुंबई महिलाध्यक्षा व सत्य पोलीस टाइम्सच्या पत्र कार अंजली देवा, मुंबई संपर्क प्रमुख सत्य पोलीस टाइम्सचे उपसंपादक दीपक भोगत, महिला सचिव नियती सावंत, सांताक्रूज विभागाध्यक्ष हेमंत कांबळे, संघाच्या महिला पदाधिकारी छाया जवान जाळे, सुहासिनी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महिला अध्यक्षा व सत्य पोलीस टाइम्सच्या पत्रकार अंजली देवा यांनी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या। महिला सक्षमीकरण व सुरक्षा परिसंवाद हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनैना नटे व त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनैना नटे आपल्या विभागात महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा व जनतेच्या सुरक्षिततेबद्दल अतिशय परिश्रम करीत असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे। प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि वाकोला पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष DT आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा या संदर्भात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांनी सांगितले। सध्या महिलांसमोर जे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचं प्रमाण नागरिकांच्या मदतीने, महिलांच्या मदतीने, कुठेतरी बालकांच्या मदतीने आपण ते कमी करता यावं हा निर्णया पथकाचा आणि हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। जर आपण ह्याच्या समाजात होत चालणाऱ्या अत्याचारांपैकी जर आपण 10% जरी ह्या कार्यक्रमामध्ये कमी करत असतो, तर आपला कार्यक्रम सफल झाला असं माझं म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये आपण हा कार्यक्रम राबवतो। माननीय आपले सचिव साहेब आहेत, माननीय पुरुष आयुक्त साहेब, निमंत्रित तक्रारे साहेब, तसेच जॉईंट सचिव साहेब आपले दामले पाटील साहेब यांनी हा कार्यक्रमाची रूपरेषा राखलेली आहे। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा प्रत्येक पोलिसांच्या स्तरावर आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये जेवढ्या मॅक्झिमम महिला आणि मुलींचा सहभाग असेल, त्यांच्या मदतीने आपण या अत्या महिला आणि अत्याचाराचे जे प्रमाण चाललेलं आहे सर्व प्रमाण आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो। याचा अर्थ की जोपर्यंत महिला सक्षम होत नाही, त्या जोपर्यंत लढा द्यायला शिकत नाही, तोपर्यंत समोरचा काहीही करू शकत नाही। आणि त्याच्यासाठी कसं आपल्याला महिलांना पहिलं गायडन्स करणं फार महत्त्वाचं आहे। तुमचा हा एक खूप छान आहे आणि आम्ही महिला आणि मी तुमचं म्हणजे आम्ही महाराष्ट्रभर पोचवायचा प्रयत्न करतो। इथे राबवलेला हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राहू आणि कुठली निर्भय आता निर्माण झाली नाही पाहिजे। थँक्यू। माझं पवित्र राबवला गेलेला आहे आणि आम्हाला दिसतात आहे थोड्या खूप महिला येतात आहे थोड्या पावसातून, तर हा कार्यक्रम राबवण्याचं मला दिसतं आहे। तुम्ही काय महिलांना सांगणार आहात की तुम्ही तुमची सुरक्षा कशा प्रकारे करणार आहात किंवा तुम्ही स्वतःच सक्षम झालं पाहिजे, तर काय तुम्ही त्यांना माझ्या सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित मी केलेला आहे। हा कार्यक्रम आयोजित पोलिसांनी स्वतः पुढे येऊन केलेला आहे। मी या कार्यक्रमाला उपस्थिती माझी आहे कारण माझ्या या कार्यक्रमाला पूर्णपणे अनुमोदन त्याच्या पद्धतीचं वातावरण आपण सगळ्या बसल्या होत रोज सकाळी पेपर उघडला की आपल्याला किमान 4-2 तरी बातम्या महिलांवरच्या अत्याचाराच्या बातम्या दिसत आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मी अत्याचार होत नव्हते का होत होते, पण मला वाटते आता निर्भयपणे लोक त्याच्याबद्दल बोलायला लागले, मदत घ्यायला लागले, म्हणून आज आपल्याला ह्या इतक्या बातम्या कळत आहेत। त्याच्यामध्ये एकीकडे खेद वाटतो की असे प्रसंग घडत आहेत त्याच्याबद्दल, पण दुसरीकडे कायद्याची मदत घेतली जाते आणि माध्यमांपर्यंत ह्या बातम्या पोहोचतात
माध्यम त्यांना महत्व देत आहे, त्यांच्यासाठी त्यांची मागणी करण्याचा प्रयत्न करत आहे. ही गोष्ट सुद्धा त्याच वेळेला खूप दिलासा देणारी आहे. आणि मला असं वाटतं की दरवेळेलाच आपण असं म्हणतो की हे काय चाललं आहे, शासनाने काहीतरी करावं, पोलिसांनी काहीतरी करावं. असं नाही करायचं, ते पण तितकंच आवश्यक आहे. कारण त्यांनी का होईना थोडीशी जागरूकता निर्माण होतेच होते, त्याच्यामुळे त्या कार्यक्रमांना मी नावं ठेवणार नाही. ते कार्यक्रमही घडले पाहिजे. कारण मला स्वतःला असं वाटतं की जोपर्यंत आपलं रिपोर्टिंग होत नाही तोपर्यंत आपण स्वतःही त्याच्याबद्दलचा विचार करत नाही. कारण हे अत्याचार करणारे लोक समाजातले घटक आहेत आणि समाज त्यांच्यातली आणि माझ्यातली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा महिलांना स्वतःला असं वाटेल की हा अत्याचार मी माझ्यावरती घेऊन येणार आणि त्याच्यासाठी जी काही यंत्रणा आहे तिची मी मदत घेईन, मी गप्प बसणार नाही, अन्याय सहन करणार नाही, या पद्धतीचं बळ जेव्हा महिलांमध्ये निर्माण होईल तेव्हा मला वाटतं की अत्याचारांचा अत्याचाराचं प्रमाण कमी होईल. वयाची 27 वर्ष मी ह्या फील्डमध्ये काम केलं आहे आणि अभिनय क्षेत्रामध्ये आहे. नाही, माझी ओळख जर मलाच करून द्यायला लागत असेल तर ह्याचा अर्थ माझी ओळख मी निर्माण केलेली नाही पुढे. मी चिन्मयी सुमित, मी भारताची सुजाण नागरिक आहे असं मी म्हणते. कारण मी आत्तापर्यंत एकही कायदा कधी मोडलेला नाही. मला माझ्या घटनेबद्दल मला पूर्ण अभिमान आहे, भारताच्या घटनेबद्दल. आणि पोटा पाण्यासाठी मी अभिनय करते या क्षेत्रात आहे. आणि मराठी शाळेची सदिच्छा सुद्धा ही माझी सगळ्यात आवडती ओळख आहे. तुम्ही खूप छान, म्हणजे एकदम लेडीजचा फार मार्गदर्शन. तुम्ही जोपर्यंत लेडीज स्वतः संस्कार होत नाही तोपर्यंत समस्या काही करू शकतो. तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यामागचा हेतू काय आहे? त्याच्यामागचा हेतू असा आहे की महिलांना जागृत करणं. बेसिकली काय होतं माहिती का, महिलांचा पोलिसांचा डायरेक्ट इंटरॅक्शन होतो, एक प्रकारचं बॅरियर आहे. महिला पोलिसांसोबत जायला मागत नाही किंवा पोलीस महिलांकडे जाऊ शकत नाही, पण ते बॅरियर तोडण्यासाठी आम्ही स्वतःहून त्यांच्यापर्यंत आलो. आणि ते करत असताना कसं असतं, पोलिसांकडे सगळेच गुण असतात असल्याच्या मागणी आमच्याकडे वक्तृत्व थोडंसं कमी असतं. आमचे विचार त्याच्यामध्ये पोचवण्यासाठी कोणतरी एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व लागतं. पण आम्ही काही सेलिब्रिटींना पण विनंती केली, त्यांनी आनंदाने यायला सुरुवात झाली. जसं चिन्मय आज आले आमच्यावर, त्यांनी अतिशय सुंदर भाषण केलं, तुम्ही ऐकलं, मोटिवेटिंग भाषण होतं. त्याच्यामुळे काय होतं, महिलांना जे पोलिसांबद्दल काही समज आहेत की पोलीस जे विरळ टाईपचे असतात वगैरे, ते सगळे निघून जातात. आणि चांगला हिंदी वातावरण, हिंदी वातावरण होतं आणि त्यामुळे मोलेस्टेशनचं प्रमाण आपोआप होतं. कारण त्यांच्यामध्ये नुसतं मोलेस्टेशन नाही, महिलांसारखं घरामध्ये घरगुती हिंसा आहे त्याचे गुन्हे पण कमी होतात. कारण त्यांना दिवस माहिती आहे की आपली पत्नी, आपली बहीण, जो पोलीस अधिकारी, मग महिला अधिकारी असू, त्यांच्याशी संपर्कात आहे म्हणजे त्याच्यामध्ये घरातले पुरुष जे अपेक्षा जे अत्याचार करण्याची शक्यता असेल ते कमी होईल. ॲप नाही, आम्ही व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी टाकलं काहीतरी घडलं एखादं, त्यानंतर कम्युनिकेशन फक्त आमचे हे कार्यक्रम आहे ते आम्ही त्याच्यात बेसिक कसं आहे, आपल्यामध्ये जो संवाद नाही तो संवाद आम्ही प्रस्थापित करतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून. असे सेमिनार घेऊन आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सत्य पोलीस टाईम्स, पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज.